नमस्कार मित्रांनो, पोलीस भरतीच्या जाहिरातीला स्थगिती मिळाल्यानंतर पोलीस भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी येते की पोलीस भरतीची जी तारीख आहे ही प्रशिक्षण विभागाचे जे खास पदके प्रशिक्षण विभाग मुंबई यांचे जे डीजी आहेत संजय कुमार त्यांनी ही न्यूज दिलेली आहे. अतिशय महत्त्वाची बातमी आहे, शेवटपर्यंत बघा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, कारण पोलीस भरती संदर्भामध्ये मिशन महाराष्ट्र पोलीस हे जे आपलं चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून सर्वच अपडेट आणि अभ्यासात्मक माहिती आपल्याकडे दिली जाते. ठीक आहे, बातमी काय आहे ते बघण्यापूर्वी बातमी कुठून आहे हे आपण पहिल्यांदा समजून घेण्याचा प्रयत्न करूयात, कारण अशा फेक बातम्या येत राहतात म्हणून आपण ते क्रॉस चेक करणं सुद्धा गरजेचं आहे. तुम्ही सुद्धा करू शकता, गुगलवरती जाऊन हे जे न्यूजपेपर आहे द हितवाडा, ठीक आहे, त्याची जी सिटी लाईन नागपूर हे त्यांची जी आवृत्ती आहे ती तुम्ही बघू शकता. आजचाच पेपर आहे, तुम्ही हेही बघा, 1 नोव्हेंबर 2022 हा आजचा पेपर दिसतोय आपल्याला. ठीक आहे, आणि हा तुम्ही गुगलला जाऊन चेक सुद्धा करू शकता. ओके, याच्यामध्ये काय बातमी येते बघा. रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर 18,500 जे आपल्या कॉन्स्टेबलच्या भरती आहेत त्या संदर्भातल्या आहेत. तारीखसुद्धा डिक्लेअर केलेली आहे, तारीख याच्यामध्ये 9 नोव्हेंबर असं म्हटलेलं आहे. 9 नोव्हेंबरला पोलीस भरतीची प्रक्रिया जी काय आपल्या 18,500 जागांची आहे ती पुन्हा सुरू होते असं त्यांनी म्हटलेलं आहे डीजी संजय कुमार यांनी. तुम्ही बघू शकता हे डीजी संजय कुमार जे प्रशिक्षण आणि खास पदकेचे जे प्रमुख आहेत मुंबई, ठीक आहे, तर त्यांची ही न्यूज आहे, अतिशय महत्त्वाची आहे. त्यांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे की 18,500 जे कॉन्स्टेबल्स आहेत, ॲक्च्युली तुम्हाला आकडा माहिती आहे तो 18,331 आहे. ठीक आहे, तर ती 9 तारखेपासून सुरू होते अशी भरती. महत्त्वाची न्यूज ही आपल्यासाठी की जी भरती प्रक्रिया आहे ही 9 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होते. मी मागेच तुम्हाला म्हटलं होतं की काही साधारणच्या 1 आठवड्याच्या नंतर पुन्हा परत भरती प्रक्रिया सुरू केली जाईल, काही प्रॉब्लेम्स आहेत. आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मंगळवार CM साहेबांची जी बैठक आहे मंत्रालयामध्ये जी आपली बैठक चालते कॅबिनेटची, त्या बैठकीतून पण सुद्धा आपल्याला या बातम्या बघायला मिळतील. ठीक आहे, अतिशय महत्त्वाची न्यूज होती, सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपला छोटासा प्रयत्न होता. व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा, आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि लेखीच्या अभ्यासासाठी तुम्ही आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते सुद्धा डाउनलोड करू शकता, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये मिळून जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अभ्यासाला योग्य दिशा देण्यासाठी तुम्ही खास एक महत्त्वाचं पुस्तक आपल्यासमोर दिसतंय बघा, 35,000 जम्बो नावाचं हे पुस्तक, सिद्धेश्वर हाडवेस सरांचं हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून 2004 ते 2021 जेवढे आपले पेपर झाले त्या सर्व पेपरमधून वर्गीकृत प्रश्नसंच आपल्याला याच्यात बघायला मिळतं. टॉपिकनुसार याच्यात तुम्हाला प्रश्न वेगवेगळे काढलेले दिसतात, त्याच्यामुळे नवीन मेहनत घेण्याची गरज नाही वेगवेगळे टॉपिकमधले प्रश्न शोधण्यासाठी. तुम्हाला रेडीमेड इथं प्रश्न तयार शोधून दिलेले असतात, त्याच्यामुळे हा एक चांगला फायदा होतो. आणि प्रश्न कुठं आला हेही समजतं, आणि त्याच्यातून तुम्हाला जे कॉन्फिडन्स लेवल आहे प्रश्न बघण्याची वगैरे किंवा प्रश्न आपण समजून घेण्याची तीसुद्धा तुमची वाढते. नक्कीच पुस्तक घेऊ शकता, महाराष्ट्रातील सर्वच पुस्तक विक्रेत्यांकडे हा पुस्तक उपलब्ध आहे. सोबतच ॲमेझॉन फ्लिपकार्टवर सुद्धा हा पुस्तक उपलब्ध आहे. भारती प्रकाशनाचा पुस्तक आहे 35,000 जम्बो, अगदी विद्यार्थीप्रिय असा पुस्तक आहे, नक्कीच घेऊ शकता. ठीक आहे, आणि आजची न्यूज कशी वाटली याच्यासोबत आम्हाला नक्कीच सांगा, आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.